नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। तर मित्रांनो, यावर्षी पाऊस कसा राहील, तर त्याबद्दल कोणती पीक घ्यावे यामध्ये कृषी सल्ला ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ सदस्य संशोधन परिषद वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व प्रवृत्तर प्रजनन कृती दल सुकाणू समिती महाराष्ट्र राज्याने तुम्हाला एक कृषी सल्ला दिलेला आहे। तर मित्रांनो, कोणते पीक घ्यावं या पावसाळ्यात, तर तुम्हाला त्याबद्दल थोडी माहिती दिली आहे। तर मित्रांनो, हा तुम्ही सल्ला घेतलास तर नक्की तुम्हाला फायदा होईल, त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा। तत्पूर्वी मित्रांनो, एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावे। उदाहरणार्थ बाजरी आणि तूर 3.1 ओळ या प्रमाणात पेरणी केल्यास आंतरपिकाचे उत्पादन अधिक मिळते। लक्षात ठेवा मित्रांनो, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा। उदाहरणार्थ बाजरी तूर ओळ या प्रमाणात पेरणी केल्यास आंतरपिकाचे उत्पादन अधिक मिळते। नंबर 2, सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने केल्यास अधिक उत्पादन मिळते। हलक्या जमिनीत 65 मिमी ओलावा असताना मूग, मटकी, चवळी इत्यादी कडधान्ये पिकाची पेरणी करावी। मध्यम ते खोल जमिनीवर सोयाबीन, तूर, ज्वारी, मका या पिकाची पेरणी करावी। तर मित्रांनो, तुम्ही असा सल्ला घ्यावा की यामध्ये तुम्हाला खूप फायदा होईल। तर मित्रांनो, सोयाबीनची पेरणी रुंद वरंबा व सरी पद्धतीने केल्यास अधिक उत्पादन मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।